आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर आणि राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहोत ठळक बातम्या पंचामृतावर आधारित राज्याचा दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये आर्थिक मदत देणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान योजनेची अर्थसंकल्पात घोषणा आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेत उपचार खर्चाची मर्यादा दीड लाखावरून पाच लाख रुपये करण्याची अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी आणि सभात्याग आणि ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंचामृतावर आधारित राज्याचा दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला यात शाश्वत शेती समृद्ध शेतकरी महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसीसह सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास भरीव भांडवली गुंतवणुकीत पायाभूत सुविधा विकास रोजगार निर्मिती सक्षम कुशल युवा आणि पर्यावरणपूरक विकास या पंचामृतांचा समावेश करण्यात आला आहे फडणवीस यांनी पारंपरिक पद्धतीनं छापील भाषण वाचून न दाखवता आयपॅडच्या माध्यमातून डिजिटल अर्थसंकल्प सादर केला विधान शिक्षण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज हा अर्थसंकल्प सादर केला नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पात केली या अंतर्गत प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये दिले जातात यात राज्य सरकार अजून सहा हजार रुपयांची भर घालणार असून यामुळे शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये आर्थिक मदत मिळेल याचा लाभ राज्यातल्या एक कोटी पंधरा लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे असं फडणवीस म्हणाले यासाठी सहा हजार नऊशे कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत शेतकऱ्यांचा पीक विम्याचा हप्ता भरण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपये भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होता येईल अशी घोषणाही त्यांनी केली तीन हजार कोटी रुपयांच्या महाराष्ट्र कृषी विकास अभियानाची घोषणाही त्यांनी केली गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजनेची घोषणा त्यांनी केली याशिवाय महाराष्ट्र गो सेवा आयोग आणि मेंढी आणि शेळी विकास महामंडळाची स्थापना करण्याचंही त्यांनी जाहीर केलं पाच हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार दोन राबवण्याची घोषणा फडणवीस यांनी केली महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या भाड्यात पन्नास टक्के सवलत देण्याची घोषणा त्यांनी केली आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली स्वयंसेविका साडेतीन हजार गट प्रवर्तक कार्यरत आहेत आशा स्वयंसेविकेचे सध्याचे मानधन तीन हजार पाचशे रुपये तर प्रवर्तकांचे मानधन चार हजार सातशे रुपये या मासिक मानधनात प्रत्येकी एवढी वाढ करण्यात येत आहे अंगणवाडी सेविकांचे मानधन आठ हजार तीनशे पंचवीस रुपयावरनं दहा हजार रुपये करण्यात येत आहे दिली अंगणवाडी सेविकांचे मानधन पाच हजार नऊशे पंच्याहत्तर वर न सात हजार दोनशे रुपये आणि अंगणवाडी मदतनीसांचे मानधन चार थी 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 महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाखावरून पाच लाख रुपये करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली यात अतिरिक्त दोनशे रुग्णालयांचा समावेश केला जाणार आहे राज्यभरात सातशे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली यात चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली संजय गांधी निराधार योजनेतून दिली जाणारी मदत एक हजार रुपयावरून दीड हजार रुपये करण्याचं आज अर्थसंकल्पात त्यांनी जाहीर केलं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्याचा यावर्षी चार लाख घरं बांधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला यातली अडीच लाख घरं अनुसूचित जातीसाठी आणि दीड लाख इतर प्रवर्गांसाठी असतील इतर मागासवर्गासाठी मोदी आवास घरकुल योजनेची घोषणा त्यांनी केली यात तीन वर्षात दहा लाख घरं बांधली जाणार आहेत येत्या वर्षात या अंतर्गत तीन लाख महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं याशिवाय जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महामंडळ अशी विविध महामंडळं स्थापन करण्याचं त्यांनी आज जाहीर केलं दोन ते नऊ जून दोन हजार तेवीस दरम्यान शिवराज्याभिषेक महोत्सव सरकार आयोजित करणार आहे यासाठी तीनशे पन्नास कोटी रुपये निधी राखून ठेवण्यात आला आहे मुंबई अमरावती नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरच्या सुविधा असलेल्या उद्यानासाठी दोनशे पन्नास कोटी त्यांनी जाहीर केले आंबेगावात छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यासाठी पन्नास कोटी रुपये त्यांनी राखून ठेवले आहेत किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनावर संग्रहालयासाठी त्यांनी पन्नास कोटी रुपये जाहीर केले अर्थसंकल्पाबाबत बातमीदारांशी बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी राहतेगा समर्पित असा अर्थसंकल्प आहे दिन दुर्मल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य अनुसूचित जाती जमाती शेतकरी शेतमजूर व विशेष करून आंतरराष्ट्रीय मेहगा दिनाच्या निमित्ताने मेहगा सुद्धा या अर्थसंकल्पाच्या प्रगतीचा केंद्रबिंदू म्हणून या अर्थसंकल्पामध्ये प्रतिबिंबित आहे अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकरी हवालदिल झाले आहेत कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केला या, विधान के या शेतकऱ्यांना तात्काळ मदत सरकार जाहीर करत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकार आवश्यक मदत देईल याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला सरकारनं तातडीनं पंचनामे सुरू केले आहेत काही काम अद्याप बाकी आहे पंचनामे पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याला मदत देऊ विरोधकांनी यावर राजकारण करू नये असंही मुख्यमंत्री म्हणाले या, या उत्तराने समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी हौद्यात हो येऊन घोषणाबाजी केली आणि सभात्याग केला राज्याचा समतोल औद्योगिक विकास साधण्यासह अविकसित भागाच्या गतिमान विकासासाठी राज्य सरकार अथक कार्यरत आहे असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं विशेषतः शहरांमध्येच औद्योगिक वसाहती येत असल्यामुळे अन्य छोट्या शहरांमध्ये औद्योगिक विकासाचा असमतोल असल्याचं सांगत अपक्ष सदस्य सत्यजित तांबे यांनी सभागृहात सकाळच्या विशेष सत्रात लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला सामंत उत्तर देत होते विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण त्रेपन्न हजार पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंत्रिमंडळ उपसमितीनं मंजुरी दिली आहे यामुळे पन्नास हजार सहाशे सात रोजगार संधी निर्माण होतील अशी माहिती सामंत यांनी दिली जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा उपविभागात जलसंधारण कामांमध्ये झालेल्या घोटाळ्यात प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या उप अभियंत्याचं निलंबन करण्याची घोषणा प्रभारी मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली विरोधकांनी निलंबनाची मागणी लावून धरली होती अनिल पाटील आणि इतर विरोधी सदस्य यासाठी आक्रमक झाले होते या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता प्राथमिक चौकशीत दोषी आढळले आहेत त्यांची अधिक चौकशी अतिरिक्त विभागीय आयुक्तामार्फत करून पुढील कारवाई केली जाईल असं म्हणाले तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पाचशे कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या जाहिराती देणाऱ्या माहिती जनसंपर्क विभागाच्या आणि सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली जाहिराती प्रसिद्ध करताना मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक असते मात्र या संदर्भातल्या नसतीवर मुख्यमंत्र्यांना अवगत केलं असा शेरा लिहिला होता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीस वीसमध्ये मध्ये हा प्रकार घडला होता अशी माहिती पवार यांनी दिली हा प्रकार उघड झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांमार्फत चौकशीचे आदेश दिले होते चौकशी अहवाल आला असून या प्रकरणी चौकशीत दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी अजित पवार यांनी केली पीएच डी करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शंभर जागा उपलब्ध असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस मार्च आहे सध्या असलेली अनुदानाची रक्कम पंचवीस हजारावरून एकतीस हजार रुपये इतकी केली जाईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी यावरच्या लक्षवेधी सूचनेवर दिली यापुढे सर्व शासकीय या कार्यालयं आणि अंगीकृत उपक्रम यांच्या नोकर भरती प्रक्रियेत अर्ज करताना तृतीय म्हणून पर्याय देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं निवेदन प्रभारी मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत केलं महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सातवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे यासह विविध मागण्या हे आमदार करत होते अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून आज शेतकरी बांधव अडचणीत आलं आहे आतापर्यंत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं विरोधी पक्षनेते नाना पटोले यांनी माध्यमांना सांगितलं शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे त्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे त्यांचे विद्युत बिल माफ केले पाहिजे आणि त्याला उभं राहण्यासाठी ताकद दिली पाहिजे ही भूमिका आमची राज्याच्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की कोणी आत्महत्या करू नका हे सरकार तुम्हाला मदत दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तुम्हाला मदत आम्ही मिळवून देऊ पण तुम्ही आत्महत्या करू नका कारण की हे सगळे शेतकरी जे आत्महत्या केलेत कोणी बेचाळीस वर्षाचा आहे कोणी तेवीस वर्षाचा शेतकरी आहे अशा पद्धतीत तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत या सरकारचा आम्ही बिलकुल पिछा करून तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम आमच्या पद्धतीनं करू या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं आज हृदयविकारानं निधन झालं ते सहासष्ट वर्षांचे होते त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे चित्रपट कारकीर्द सुरू करण्यापूर्वी त्यांनी रंगभूमीवरही अभिनय केला त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा तसंच भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं जाने भिदोयारो मिस्टर इंडिया दिवाना मस्ताना आणि उडता पंजाब हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले विनोदी ढंगाचा अभिनय ही त्यांची खासियत रूप की राणी चोरोका राजा यासह अनेक चित्रपटांचं त्यांनी यशस्वी दिग्दर्शनही केलं एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांना राम लखन चित्रपटासाठी तर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये साजन चले ससुराल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राज्यपाल रमेश बैस यांनी अभिनेते आणि दिग्दर्शक कौशिक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे कौशिक हे एक सर्जनशील प्रतिभावंत होते त्यांनी अप्रतिम अभिनयानं आणि दिग्दर्शनानं लोकांची मनं जिंकली आहेत असं प्रधानमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतलं योगदान कलात्मक निर्मिती आणि कामगिरी सदैव स्मरणात राहील असं आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे एक मनस्वी कलाकार आणि विचारशील दिग्दर्शक असलेल्या कौशिक यांनी सशक्त अभिनयानं अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत असं बैस यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा दोन हजार दोन हा क्रिप्टोकरन्सी आणि इतर आभासी मालमत्तांमधल्या व्यवहारांनाही लागू होईल असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत आभासी डिजिटल मालमत्ता आणि अधिकृत चलनांमध्ये होणारं आदानप्रदान आभासी डिजिटल मालमत्तांच्या अंतर्गत होणारं आदानप्रदान आणि आभासी डिजिटल मालमत्तांचं हस्तांतरण या सर्व गोष्टी आता या कायद्याअंतर्गत येतील असं नमूद करण्यात आलं आहे आभासी डिजिटल मालमत्तांशी संबंधित योजना आणि विक्री यांच्याशी निगडीत वित्तीय सेवा तसंच या मालमत्तांचं प्रशासन आणि सुरक्षा या गोष्टीही मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या परिघात येतील असंही या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर क्रिकेट करंडक स्पर्धेच्या चौथ्या कसोटी सामन्यात आज ऑस्ट्रेलियानं ना जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या चार बाद एकशे एक धावा झाल्या आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा पंचामृतावर आधारित राज्याचा दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये आर्थिक मदत देणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान योजनेची अर्थसंकल्पात घोषणा आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेत उपचार खर्चाची मर्यादा दीड लाखावरून पाच लाख रुपये करण्याची अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी आणि सभात्याग आणि ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार